ग्रामीण भागात अजूनही एसटी सुरू झाली नसल्यामुळे प्रवाशांना धोकेदायक प्रवास करावा लागतोय। परिणामी प्रवाशांना खासगी अवैध प्रवासी वाहनांना लटकून अथवा टपावर बसून धोकेदायक प्रवास करावा लागत असल्याचं चित्र दिसून येत आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। एसटी प्रशासनाने कंत्राटी कर्मचारी आणून चार पाच बसेस धुळे आगारातून सोडले असल्याचं चित्र दिसून येत आहे। अजूनही ग्रामीण भागातही बस पोहोचली नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। ग्रामीण भागात एसटी येत नसल्याने प्रवाशांना आजही धोकेदायक प्रवास करावा लागतो। प्रवाशी खासगी वाहनाच्या टपावर बसून अथवा गाडीच्या बाहेर लटकून प्रवास करताना दिसून येत आहेत। दुसरा पर्याय नसल्यामुळे जीव धोक्यात घालून हा प्रवास होत असल्यामुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। त्यात दररोज वाहन भाडे खर्चूनही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने प्रवासी एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करतायत। आश्चर्याची बाब अशी की एसटी बस बंद असल्याचा फायदा घेऊन खासगी वाहन चालक शासनाचे सर्वच नियम धाब्यावर घेत वाहनात नियमाबाहेर प्रवाशी बसवून वाहतूक करतायत। त्यात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा रुपये भाडे आकारून लूट करत आहेत, त्यामुळे प्रवासी अधिकची नाराजी व्यक्त करतायत। सध्या तर मिळालेली माहिती अशी की धुळे शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातून जाणाऱ्या तथा धुळे तालुक्यातील कुसुंबा येथून येणाऱ्या रिक्षा चालकांच्या आपसातील वादामुळे रिक्षा वाहन बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। म्हणून एसटी प्रशासनाने बस सेवा वाढवून द्यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत।